राधानगरी तालुक्यातील फेजिवडे इथं रस्त्याच्या दुतर्फा गटर्स बांधावीत या मागणीसाठी फेजिवडे ग्रामस्थांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामुळे सुमारे दोन तास निपाणी देवगड महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती दोन महिन्यांपूर्वी फेजिवडे या मुख्य रस्त्यावर कॉन्क्रीटचा रस्ता करण्यात आला मात्र रस्त्याच्या दुतर्फा गटर्स बांधलेल्या नाहीत वारंवार ग्रामस्थांच्या निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदारानं याची दखल घेतलेली नाही या भागात पावसाचं प्रमाण जास्त आहे पावसाळ्यात पावसाचं पाणी घरात आणि दुकानांमध्ये शिरण्याचा धोका आहे पावसाळा सुरू होण्यास अद्यापही एक महिना बाकी आहे तोपर्यंत दोन्ही बाजूची गटर्स बांधावीत या मागणीसाठी फेजुडे ग्रामस्थांच्या वतीनं निपाणी देवगड हा मार्ग रोखून धरण्यात आला होता या आंदोलनामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती संबंधित अधिकाऱ्यांनी रास्ता रोको ठिकाणी भेट देऊन येत्या चार दिवसात गटर्सच्या कामाला सुरुवात केली जाईल असं आश्वासन दिलंय आंदोलनात सरपंच फारूक नावळेकर माजी सरपंच बशीर राऊत गणित चोचे इकबाल कलोट दिलावर फरास रशीद नावळेकर मधुकर पोतदार दिलीप लाड नदीम चोचे सूरज राऊत राजू राऊत यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते